नमस्कार. पहाटेच्या जीवनशैलीतल्या सहा सवयी तुमचं अवघं जीवन आमूलाग्रपणे बदलून टाकतील. त्यासाठी ऐकूयात हॅल एलरॉड यांनी लिहिलेलं आणि डॉक्टर कमलेश सोमण यांनी मराठी अनुवाद केलेलं जगभर गाजलेलं पुस्तक द मिरॅकल मॉर्निंग. प्रकरण दुसरं, नैराश्यावर एकटेपणावर मात करा, पहाटे लवकर उठा. भाग तिसरा. माणसाची प्रगती फक्त आनंदातूनच झाली पाहिजे. एके क्षणी या व्यक्तिमत्व प्रवासात माझ्या असं लक्षात आलं की मला एकटेपणातून एकाकीपणाकडे, दुःखवेदनेतून आनंदाकडे जायचं आहे. आनंद सर्व शोधाचा, व्यक्तिमत्व विकासाचा सर्वोच्च शिखरावर आहे. केवळ आनंदातच सर्व शंका कुशंका प्रश्न समस्यांचा अंत होत असतो. मुख्य म्हणजे हा आनंद आपल्याला संपूर्ण मुक्तता मिळवून देणार आहे. आनंद हाच एकमेव कायदा आहे, आश्रय आहे. आनंदच हाच सर्व गोष्टींचा स्रोत आहे. हा आनंद जे अनंतमय असं क्षेम मिळवून देणार आहे. माणसाची प्रगती फक्त आनंदातूनच झाली पाहिजे. यासाठी काही पथ्य आहेत. सूर्य उगवल्यावर फूल जसं सूर्याकडे तोंड करून विनाशायच उमलतं, तद्वत माणसानं मोठ्या आनंदासह आपला विकास सर्वांगानं साधायला हवा. सहजपणे जगायला हवं आणि आनंदी राहायला हवं. बहुतेक जण दुःखाच्या नैराश्याच्या दिशेनं जातात, पण फारच थोडे आनंदाच्या मार्गानं प्रगती करतात. प्रत्येक दिवसातून प्रत्येक क्षणातून काहीतरी शिकत जा. केवळ रात्रीसाठीच तर पक्षी झाडावर थांबत असतात. तसं तुम्ही प्रवासात क्षणभर विराम घ्या. एखादा माळी ज्याप्रमाणे बागेतले नको असलेले तण छाटून टाकतो, त्याप्रमाणे स्वतःला छेदून टाका. जे जे त्याज्य, हिंसात्मक, नकारात्मक, ह्रासजनक आणि प्रेमशून्य आहे, त्याला ठामपणे नकार द्यायला शिका. मनात भटकणाऱ्या इच्छा कल्पना तुम्हाला तुमच्या पाऊलवाटेपासून दूर नेत आहेत. त्या इच्छा तुमची दमछाक तर करतीलच, पण तुम्हाला तुमच्या निवडलेल्या आणि मोठ्या जिव्हाळ्यानं स्वीकारलेल्या मार्गापासून शेकडो मैल दूर नेतील. तरल, सावधान आणि संवेदनशील राहा. कुठल्याही तऱ्हेचे मानसिक व आर्थिक परावलंबन तसंच अनुकरण यापासून चार हात दूर राहा. जे आहे त्या स्थितीगतीत परिस्थितीत राहण्यातच खरी गुणवत्ता आहे हे कधी विसरू नका. एक लक्षात घ्या की आपल्यापैकी प्रत्येक जण संपूर्णपणे मानसिक, आंतरिक आणि आध्यात्मिक परिवर्तन पावत असेल, तर आपणा सर्वांना नवीन जग खात्रीनं निर्माण करता येईल. व्यक्तिमत्वाचे जीवनाचे अंतर्बाह्य विकसन म्हणजे व्यक्तीच्या जीवनाच्या सर्व अंगांची, घटकांची जोपासना करणंच असतं. मेंदूची, मनाची आपल्याला जोपासना करता आली पाहिजे. जीवनाच्या संपूर्णत्वाला महत्त्व देता आला पाहिजे. तसंच जीवनाच्या अंतर्बाह्य सर्व अंगोपांगांची एकात्मता आपल्याला साधता आली पाहिजे. आपलं पहिलं आव्हान, पहाटे उठण्यासाठी वेळ काढणं आणि वेळेचं महत्त्व ओळखणं. रोजच्या जीवनात व्यक्तिविकासाला, मानसिक कणखरतेला आणि मुख्य म्हणजे स्वतःतल्या मूलगामी परिवर्तनाला मोठ्या समर्पिततेनं बांधील राहणं मी निश्चित केलं. एका क्षणी माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येकाच्या शरीरात एक घड्याळ असतं की जे आपल्याला वेळेची आठवण करून देतं. पहिले चार दिवस पहाटे 5 उठल्यानंतर 5व्या दिवशी मला बरोबर त्या वेळेला, म्हणजे 5:05 गजराशिवाय जाग आली. यातही 20 सलगतेनं आपण 5 उठलो तर ती गोष्ट तुमच्या सवयीची होऊन जाईल. मला काय म्हणायचं ते तुम्हाला समजतं आहे का? माझ्या बाबतीत वेळ सापडणं, वेगळं काढणं हेच कठीण होऊन गेलं होतं. कारण प्रत्यक्ष जीवन जगण्यात आणि बिलं चुकती करण्यात मी इतका गुंतलो होतो की व्यक्तिविकासासाठी वेगळा वेळ देणं मला अशक्य होऊन गेलं होतं. बेस्ट सेलिंग लेखक मॅट केली त्याच्या रिदम ऑफ लाईफ पुस्तकात म्हणाला आहे ते मला खूप आवडतं. तो म्हणतो, एका बाजूला आपल्या सर्वांना सुखी व्हायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला सुखी होण्यासाठी काय करावं लागेल हेही आपल्याला माहिती आहे, पण आपण त्या गोष्टी करत नाही. का बरं? कारण आपण फार व्यस्त असतो. आपण इतके कशात व्यस्त असतो असा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला हवा. मग एके क्षणी मी माझा प्लॅनर घेऊन कोचावर बसलो आणि मुद्दाम वेळ काढण्याची आणि असलेला वेळ योग्य ठिकाणी वापरात आणण्याची मी शपथ घेतली. अनेक गोष्टी करण्याचं आपल्या मनात असतं, पण प्रत्यक्षात मात्र त्यातली थोडीच कामं पूर्ण होतात. मग आपण फक्त वेळेच्या सबबी सांगत सुटतो. आपल्या मनापुढे करायच्या राहिलेल्या गोष्टींचीच यादी खूप असते. मग आपण म्हणत राहतो की माझ्याकडे आणखी थोडा वेळ असता तर मी ती कामं केली असती.
मी तर म्हणेन की कुठल्याही सबबी व तक्रारी समर्थने सांगू नका. वेळेची तर नकोच नको. वेळेप्रमाणे कृती करायला विसरू नका, कारण ह्या कृतीच तुम्हाला स्वप्नांकडे घेऊन जाणार आहेत. स्वतःला सतत बजावत राहा की कृतीशील आणि कार्यमग्न राहण्याचा आणि वेळेचं सर्वोत्तम नियोजन करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. वेळ सतत पुढे धावतोय आणि आपण त्याच्या मागून, खरं तर धावायचं ते स्वतःच्या मागूनच असतं. वेळेच्या जाणीवेच्या व्यापाराचं अवधान असू द्या. आमूलाग्र परिवर्तन हे भविष्यकाळात नव्हे तर झालेलं आकलन वर्तमानात आणि वेळेतच अंमलात आणण्यातून होतं हे लक्षात ठेवा. सत्य हे आहे की धावायला जाण्या इतकंच मी पहाटे लवकर उठणं टाळत होतो. पहाटे उठणं हा योग्य विचारच नव्हता, ती योग्य कृती होती हे एका अंतर्मुख क्षणी माझ्या लक्षात आलं. पहाटे जर मी उठलो तर उर्वरित वेळेत मी माझी कामं करायला मोकळा राहणार होतो. माझा गुरु केविन ब्रेसी तर म्हणतो, तुम्हाला तुमच्या जीवनात बदल हवा असेल तर काहीतरी वेगळं करायची तुमची तयारी असली पाहिजे. बदलाचा निर्धार करून कुठल्याही परिस्थितीत पहाटे उठण्याची सवय स्वतःला लावून घेण्यातली निकड मला जाणवली. वेळेच्या नियोजनाची निकड. नियोजनाचा अभाव असणं हे अपयशाला आपल्या आयुष्यात लवकर बोलवण्यासारखंच असतं. वेळ बरोबर आयुष्य. वेळ ही सर्वात सर्वांग सुंदर आणि उपयुक्त गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही तुमचा वेळ वाया घालवता तेव्हा तुमचं आयुष्यसुद्धा नकळत फुकटच जातं. वेळेवर प्रभुत्व मिळवा, मग आयुष्यावरसुद्धा तुम्हाला प्रभुत्व मिळवणं सोपं जाईल. सर्वोत्तम सुनियोजन करणं म्हणजे एक प्रकारे भविष्याला वर्तमानाच्या जास्तीत जास्त जवळ आणणंच असतं. प्राधान्यक्रमानं करायच्या गोष्टी नेहमीच करत चला. वेळेचा खूपच चांगला आणि काळजीपूर्वक उपयोग करा. एकदा का तुम्हाला मिळालेला वेळ तुम्ही वाया घालवला तर तो पुन्हा कोणत्याही परिस्थितीत परत येणार नाही. उत्स्फूर्ततेनं आणि एका खेळकर मुक्ततेतून तसंच जागरूकपणे आपण आपल्याला मिळालेल्या वेळेचा सृजनशील वापर करायला हवा, तोही अगदी हृदयापासून. काही लोक मनापासून जीवनाचं सौंदर्य जाणतात, कारण वेळेचा खरा वापर कसा करायचा आहे हे त्यांनी ओळखलेलं असतं. उतावीळपणा हा आपल्या वेळेचा आणि कामाचं संयोजन, नियोजन तसंच कृती ह्या सर्वांवर ताबा नसल्याचं लक्षण आहे. आपल्याला जर सर्वोत्तम नियोजन करायचं असेल तर करायच्या कामाची एक यादी तयार करा. यातही त्यातील काही गोष्टींचा प्राधान्यक्रम लावून घ्या, अर्थात त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करायला विसरू नका. धन्यवाद.